नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन लिये, MPSC सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। इस्रो रिक्रूटमेंट ही जी काही नोटिफिकेशन मी आज घेऊन आलो आहे, जे कोणी आपले टेक्निकल अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, तसे ज्यांचं BSc फिजिक्स केमिस्ट्री वगैरे असेल, तसेच मेडिकल क्षेत्रातले MBBS करणारे, MD वगैरे जे कोणी लोक असणार, या सर्वसाठी ही महत्त्वाची रिक्रूटमेंट आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की जानेवारीमध्ये इस्रोची रिक्रूटमेंट झाली होती सायंटिस्टसाठी। आता ही परत जी काही भरती निघाली आहे, जी काही रिक्रूटमेंट त्यांनी घोषित केले, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायंटिस्ट या पदासाठी त्यांनी नवीन भरती जाहीर केले, किंवा इंजिनियर म्हणूया, ठीक आहे, आणि मेडिकल ऑफिसर याच्यासाठी त्यांनी 4 वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या भरती त्यांनी जाहीर केले। तर आता पाहूया या व्हिडिओमध्ये आपण लास्ट डेट काय असणार आहे, एक्झामचा पॅटर्न, क्वालिफिकेशन, ठीक आहे, आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करू। व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, जेणेकरून सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्हाला ॲक्च्युली सर्व जे काही डाऊट्स असतील या भरतीबद्दल, या रिक्रुटमेंटबद्दल, ते तुमचे क्लिअर होऊन जातील, ठीक आहे। चला तर मग आता पाहूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विक्रम साराभाई स्पेस सेंटर हे जे कुठं आहे ते तिरुवनंतपुरमला असणार आहे, ठीक आहे। मग इस्रोच्या अंडर जी काही आपली इस्रोचं जे काही स्पेस सेंटर आहे ते कुठे आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे का, ते स्पेस सेंटर आहे केरळमध्ये आहे तिरुवनंतपुरमला। मग यांच्यातर्फे ही भरती घोषित केली आहे, 80 विविध पदांसाठी ही भरती असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाच्या भरजे म्हणजे लास्ट डेट जी काय असणार आहे त्यांनी, ती किती म्हटली, 4 जानेवारी, ठीक आहे। बाकी गोष्टी आता बघा, त्यांनी म्हटलं आहे की पहिली जी काही माझी पोस्ट असणार आहे ती कोणती असणार आहे, सायंटिस्ट इंजिनियर, ठीक आहे, सायंटिस्ट इंजिनियर, त्याला 19 पदं आहेत त्याला, ठीक आहे, 19 पदं त्यांनी घोषित केली तिथे। आणि तुम्ही पाहिलं तर क्वालिफिकेशन काय असणार आहे, PhD MSc इन केमिस्ट्री, PhD किंवा MSc केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये, मेट्रॉलॉजी, ठीक आहे, मेट्रॉलॉजी, ॲटमॉस्फेरिक सायन्स, एरोस्पेस, MEBE BTech इन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, केमिकल, एरोस्पेस अँड मेकॅनिकल। पहिलं जे सायंटिस्टचे पदं त्यांनी म्हटले ती कशासाठी, एवढ्या मी जे काही म्हटलं आहे ते एवढ्या MSc BSc PhD MTech BTech या सर्व लोकांसाठीही असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळ्यात मोठी पे स्केलवाली जॉब आहे, असणार आहे 67,700 तुमचं बेसिक पे आणि 2,08,000 मॅक्सिमम बेसिक पे असणार आहे। बाकी तुमच्या HRA DA ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड नाही, ते सर्व सेपरेट असतात। पगाराचा इश्यू नाही, इस्रोमध्ये काम करायला मिळणं हेच सगळ्यात मोठी गोष्ट असणार आहे। एज लिमिट नाही, अप्पर एज लिमिट म्हटलं त्यांनी, की कोणती एज लिमिट चालेल, म्हणजे इथे कॉम्पिटिशन टफ असणार आहे, नो डाऊट, ठीक आहे। तुमचा एक्सपिरियन्स चांगला असेल, इंटरव्ह्यू चांगला असेल, तुम्हाला सिलेक्ट करणार ते लोक। पुढे बघा, आपल्यासाठीच जे लोक आपण आता या करंट याच्यामध्ये आहेत, जे लोक अभ्यास करणारी मुलं आहेत, क्लासेस वगैरेमध्ये म्हणा किंवा सेल्फ स्टडी करणार, त्यांच्यासाठी ही भरती या जागा, ठीक आहे। इथे तुम्ही म्हणा कॉम्पिटिशन असेल सर, पण इथे नसणार तेवढी, कारण जागा किती आहेत, 60 जागा आहेत सायंटिस्ट किंवा इंजिनियरच्या, परत 60 जागा त्यांनी मेन्शन केल्या, ME MTech BE BTech इंडस्ट्रियल कंट्रोल सिस्टम, कंट्रोल सिस्टम अँड ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस, मेटलर्जी, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, कोणत्याही इंजिनिअरिंगच्या बॅच, आता IT कम्प्युटर सोडलं तर बाकी सर्व ब्रँचेस ज्या काही आपल्या इलेक्ट्रिकल आपल्या इंजिनिअरिंगच्या आहेत त्या सर्व काय असणार आहेत इथे इन्क्लुडेड आहेत। तुम्हाला एवढी गोष्ट लक्षात आली पाहिजे, या जागा आपल्यासाठी, कारण इथे एज लिमिट किती दिली त्यांनी सर, एज लिमिट मेन्शन केले 35 वर्ष, किती, फक्त 35 वर्ष मॅक्सिमम, म्हणजे मग याच्यामध्ये कॉम्पिटिशन तेवढ्या वरची भेटणार नाही। 56,100 ते 1,77,000 तुमचा ग्रेड पे, ते तुम्हाला बेसिक पे पाहायला मिळतो, ठीक आहे। क्लास 1 लेवलची पोस्ट आहे, गॅजेटेड पोस्ट, सेंट्रल गव्हर्नमेंट, सगळ्या गोष्टी ते तुम्हाला मिळणार। क्लिअर झालं, आपले इंजिनियर जे कोण टेक्निकल अभ्यास करणारे, BSc सायन्स, केमिस्ट्री, फिजिक्सवाले आणि इंजिनिअरिंगचे सर्व मुलं तुमच्यासाठी एवढ्या जागा तुमच्यासाठी ओपन असणार आहेत, ठीक आहे। बघा आता पुढे पाहिलं की मेडिकल ऑफिसरची एक जागा त्यांनी म्हटलं आहे, MD इन जनरल मेडिकल, नो एज लिमिट, अप्पर एज लिमिट म्हणू शकतो त्याला, ठीक आहे। अप्पर एज लिमिट जी काय ती स्पेसिफाय केली असते ती त्याप्रमाणे 67,700 2,08,000 बेसिक पे, मेडिकल जनरल, ठीक आहे, MD बस कॅटेगरी पाहिजे, MD तुम्ही ॲप्लिकेबल आहात। बाकी परत मेडिकल ऑफिसरची एक पोस्ट, म्हणजे दोनच पोस्ट आहेत मेडिकल ऑफिसरच्या, दोनच पोस्ट आहेत, सायंटिस्ट आणि इंजिनियरच्या पोस्ट तुमच्याकडे भरपूर प्रमाणात तिथे पाहायला मिळतात, ठीक आहे। MBBS आणि MDवाले एक एक कोणी असली ते इथे अप्लाय करू शकतात। लक्षात घ्या, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा MPSC सर्कलला, ठीक आहे। ॲप्लिकेशन फी बघा, OBC जनरलसाठी 100 रुपयाची फी आहे आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन, वुमन आणि PWD कॅन्डिडेट यांच्यासाठी फीज नाही आहे। किती रुपये फी आहे मग, 100 रुपये फी आहे। जॉब लोकेशन ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जॉब मुंबईमध्ये वगैरे कुठे मिळणार नाही, दिल्ली वगैरे, तुम्हाला तिरुवनंतपुरमला केरळमध्ये जावं लागेल, ठीक आहे। एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला केरळमध्ये जॉब करावा लागणार आहे।
लास्ट डेट 4 जानेवारीला तुम्ही अप्लाय करायचं आहे, बिफोर 4 जानेवारी. जी काही लिंक असणार आहे ती लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली जाऊन अप्लाय करू शकता. क्लियर झालं? एक्झाम पॅटर्न जनरली मी इस्रोच्या बऱ्याचशा एक्झाम्स पाहिल्या किंवा मी एक्झाम दिल्या आहे म्हणा, इस्रोच्या एक्झाममध्ये एक गोष्ट लक्षात आली की त्या एक्झाममध्ये जनरली 240 मार्काचा पेपर असतो आणि 80 क्वेश्चन्स मला पाहायला मिळतात. मग पेपर आता इथे कसं, प्रत्येक ब्रँचवाईज तुमचे पेपर्स होणार, ठीक आहे? ब्रँचवाईज ते लोक पेपर्स करणार किंवा कॉमन पेपर काढणार, डिपेंड्स, ठीक आहे? पण सहसा त्यांनी ब्रँच स्पेसिफाय मेन्शन केला, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रँचवाईज इथे पेपर पाहायला मिळतील, ठीक आहे? आणि जनरली 80 क्वेश्चन राहतात त्यांच्या याच्यामध्ये आणि 3 मार्काला एक क्वेश्चन राहतो, ठीक आहे? आणि जर निगेटिव्ह आला तर तुमचा 1 मार्क कट होतो, क्वेश्चन चुकल्यानंतर 1 मार्क कट होतो. मग मेरिट ही 240 लागणार आहे. मेरिट काय, 240 किती मार्क्स येतात त्याच्यानुसार मेरिट लावणार आणि ते फायनली तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल करणार, ठीक आहे? इंटरव्ह्यूसाठी कॉल करणार. त्यांचा काय रेशो असेल, 5 मुलं बोलवायचे एका सीटमागे, 10 बोलवायचे, हे ते स्पेसिफाय करतील आपल्याला तसं. आणि मग इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही सिलेक्ट झाला का मग तुम्हाला फायनल सिलेक्शन हे होणार आहे, ठीक आहे? क्लिअर झाल्या गोष्टी? ओके, बाकी मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे, होप सो ज्या गोष्टी तुम्हाला डाऊट्स असतात ते. आणि फॉर्म अप्लाय करा, नक्कीच तुमच्याकडे चांगला एक्सपिरियन्स असेल, चांगली तुमची इच्छाही असेल, अभ्यासात सगळ्या गोष्टी असणार व्यवस्थित, तर नक्की अप्लाय करा. इस्रोमध्ये काम करण्याचं जे काही तुमचं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होऊ, हीच अपेक्षा. बेस्ट ऑफ लक, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनल नवीन असाल अशाच नवीन नवीन अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा काय डाऊट्स असतील तर, आणि शेअर करा आपल्या मुलांना, जास्तीत जास्त आपल्या जे काही आपले फ्रेंड्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जर तुम्हाला काही नवीन अपडेट्स, आमचे जे काही व्हिडिओज तुमच्यात पोचायचे असतील तर. ठीक आहे, थँक्यू फॉर दिस सेशन, बाय बाय.